ह्याच्यात भरलं आणि सुरेशच्या गळ्यात घातलं, असं असं घातलं खरं शपथ अशी घालून मला ताय खवळण म्हणून सुरेशच्या गळ्यात घातलं आणि गेली. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्वती? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. जयश्रीचा कलर आणि भिंतीचा कलर शेमत दिसत असेल, नाही नाही फेसच नुसता दिसत असेल आणि फेस पण पडद्यावर दिसायला लागले, नाही का नाही? आणि ही कलर ड्रेसचा भिंतीचं दिसायला लागले, नुसतं एवढंच दिसतंय तुम्हाला ना. हां, तर आज खूप महत्त्वाची गोष्टी मी तुमच्यापासून लपवलेला आहे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या मला. आणि मी सांगणार आहे ती एक एक शब्द मी काय बोलते काय नाही ती समजून घ्या. आज राजश्रीवरचाच व्हिडिओ आहे कारण का हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यापैकीच एका कुणीतरी ताईनी या कुणीतरी पाठवलेली वस्तू आहे, ती खूप कोशिश केलेली त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं आणि ती हसतेली नावं ठेवतेली माणसं म्हणून फर्स्ट बोललेली मला आणि सांगितलं नव्हतं. मी म्हणलेली तू बोल म्हणजे तुझं मन मोकळं होईल. ती म्हणलेली की मी अशी बोलले की काय माणसं हसतेली आणि हसणारी तुम्हाला माहीत आहे कोण हसणार आहे, तिला तिचीच भीती होती. तर मी आज सांगते, खूप दिवसापासून मला असं वाटत होतं नाही सांगायचं, पण ती वस्तू मी घेऊन आले ना मी घेऊन आले तर माझ्यापाशी आहे ती. तुम्हाला सांगते, चला मी दाखवते. आणि कुणी दिलंय काय तुम्ही मला तर माहीत नाही, पण तुम्ही त्यात ओळखून सांगू शकता ती कुणी दिले काय आहे. चला पहिलं बघून घ्या तुम्ही. चला मी तुम्हाला दाखवते, समजून घ्या हे दाखवण्याचं कारण मला पण माहीत नव्हतं. मी व्हिडिओमधनंच बघितलं होतं, व्हिडिओ कॉलवरनंच बघितलं होतं आणि मला तशी ती दाखवत होती की ताई ती खूप आनंद खूप खुश होती, इतकी खुश होती. तुम्हाला दाखवते, हे मी घरनं घेऊन आले कारण का पर्स आहे कुठल्या तरी ताईनी, मला नाही माहीत कुठल्या ताईनी पाठवलंय. तर हे बघू शकता राजश्रीची पर्स आहे. राजश्री तुम्ही म्हटला होता गायूला ह्याच्यात पाण्याची बॉटल दे, पाण्याची बॉटल घेऊन जा नाहीतर त्याच्यात गोळ्या औषध त्याची पॅन्ट वगैरे गायूची घेऊन जा म्हटला होता का नाही मला पण. आणि कारण तिला स्वतः मी पर्स बनवायचं शिकवलेलं तिलाही येत होतं ना, तर आज मी ही सामान पॅकिंग करणार आहे ना, सगळे ठेवणार आहे तिकडून. चितळीवर म्हणजे घरनं माहेरवरनं आले ना तेव्हापासून एक पण ड्रेस मी त्यातला काढला नाही. आई बरोबर मी तेव्हा सांगितलं आईला की आई मी एक मी वस्तू काढलेली नाही कारण गायीला घेऊन आल्यापासून ती बॅग तशीच आहे माझी, फोल्डिंग करून ठेवलेली कपडे तिकडून तर त्याच्यातली आहे. आता थंडीचे कपडे हळूहळू काढायचे आहेत ना, ती आता गरम कपडे आत टाकते दुसरी बाहेर काढायचे आहेत त्यामुळं. तर ही राजश्री पकडलेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट अजून आत आहे, खूप खूप गरजेचं आहे दाखवणं. तर ही तुम्ही दिलेली ताई मला नाही माहीत कुठून आली आहे, तुम्ही सांगा कुणी कुठल्या ताईने दिलेली, पण खूप खूप धन्यवाद. ती पण खूप आभार मानत होती तुमचे, तर आज मी पण मानते खूप आभार. गाईला झोपवले बरं का, त्याच्यानंतर आली गळ्याला थोडंसं का नाही मोसमच्या वेळ असं होत आहे, मला काय काळजी नका करू. तर ही बघा तुम्ही बघू शकता आणि ही त्याच्या आवडीची, ही महत्वाचं आहे ती पण महत्वाचं आहे, ती खूप महत्वाचं होतं. तुम्हाला ती कशी यूज केलेली ती सांगते. आता ह्याच्यात मीही बघितलंय तिकडून तिकडून आणताना बघितलेलं आहे. तर राजश्रीची खूप आवडीची आहे, खूप आईला माहित आहे सगळ्यांना खूप आवडीची. हमेशा ही कुठं बी पडून असायची मी खवळायची ह्याच्यात, कधी ती सोन्याचे दागिने वगैरे त्याची पट्ट्या वगैरे ह्याच्यात फेकून असायची. मी म्हणायची कोणी येतंय जातेत खूप सगळे येतात, अगं जपून ठेव की नाही जपून ठेवायच्या पर्सला आणि कुठं जाऊन द्यायची नाही. तर तुम्हाला पर्स खोलून दाखवते, मी बघितलेलं आहे, मी खोटं नाही बोलून बघितलेलं आहे. तुम्ही तिला स्वागत राहायचं खूप खूप तिची ही होते, काय सांगायचं तिला, खूप म्हणजे शिंदूर भरणं तिला सजणं चावरणं खूप होतं. तुम्ही तिची वस्तू बघा ह्याच्यात इतकी होती ना, म्हणजे दादू गेल्यानंतर पर्ची ती हॉस्पिटल कुठे कुठे गेली महत्वाच्या पर्च्या होत्या, मी घरात फेकून आले ती म्हणजे टाकून आले बाहेर, त्या पर्च्याला आपण काय करायचं हॉस्पिटलच्या पर्च्या. तर तिच्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या ती लग्न झाल्यानंतर तिने घेतलं होतं, मी नाही वापरत
आजपर्यंत कधीतरी वापरलेले आहे. तर बघा चंद्र जिथेजी टिकल्या, बघा चंद्रकोर टिकल्या. तिनं असं घेतलं, म्हणायची ताया तुला पण खूप सुंदर दिसल साडीवर, मी घेऊन ठेवते, मी घेऊन ठेवते अशी म्हणायची. तर ती जी चंद्रकोर टिकली आहे त्याच्यातनं काही दोन तीनच वापरलेले, दोन तीनच ही बघू शकता, दोन तीनच वापरलेले, तिनं जास्त नाही. हे बघा तुझी साडीची पिन पण पडली ह्याच्यातच होती. तर तिला स्वागत राहिली, जी स्वप्न बघते तीच बघायची राजश्री. मी काय ती जगा वेगळं बघत नव्हती. तर चंद्र कोर टिकल्या, तिनं दोन पॅकेट ही पर्स ह्याच्यात पिन साडीला लावायची ही ठेवली. ह्याच्यात पैसे होतं मी ठेवून आले. तर ह्याच्यात कुठं 10 का 1 पैसा 2 पैसा हे नसतं का 10 पैसा, ते पण आहे कुठं तर आहे ह्याच्यातच असणार. तर चला ह्या दोन गोष्टी झाल्या आणि ह्याच्या बाबतीत सांगणार आहे ऐका अजून. आणि त्याच्यानंतर ती तशी कधीच घालायची नाही, ह्या असल्या पर्स कधीच घ्यायची नाही, ह्या असल्या पर्स घ्यायची, ह्या असली पर्स कवा आणली तुम्ही दिल्यानंतरच. कारण काय झाल्यानंतर मी म्हटलं हो सगळं घालून जायचं, ती पण म्हणत होती घालून हो सगळंच त्याच्यात, पण ती जादा करून अशा वापरायची. की बघा मी बाबरमधनं चित्रई बाबर ती ॲडमिट होती त्या दिवशी, ही नवीन घेतलेली आहे, ही बघा नवीन आहे बाबरच्या तिथं. आणि राजश्री त्या दिवशी आपल्याला सोडून जाणार होते, त्या लास्टचा दिवस होता तिच्यासाठी. म्हटलेली ताई मी गावात गेले ना तर मला एवढे असले आण, तर ही मी तिला घेऊन आलेली. तर मी हे कागदातच ठेवलेले, मी आणि संतोष गायूला घेऊन खूप सारे कपडे घेतले, बेबी वॉकर घेतलं मी, गायूला खूप सारे कपडे घेतलं होतं, गायूला पट्ट्या घेतल्या होत्या चांदीच्या, त्यावेळी मी ही पर्स तिला दवाखान्यात दाखवलेली आहे राजश्रीला. तिनं हो असं केलं होतं बघून सगळं बोललेली त्यावेळी लास्टच्या दिवशी. तर मी तसं ठेवते, खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगते मी अजून. आणि ह्या असल्या पर्स आहेत ना, ही असली पर्स ना दिल्लीवरनं दाजीने मला आणलेलं, त्यावेळी माझ्यापाशी ठेवलं नव्हतं, माझ्याकडे आले ताई मला पसंत आहे, गोल्ड चेन होती असे साईडला दिल्लीवरनं आणलेली मला 1700 का किती, म्हटली हो घेऊन जा बाई घेऊन जा. तिनंच घातलेली, मी नव्हती घातली, ती घरी आहे बघा अजून पडून आहे, मी तिला घेऊन नाही आली, तिची खूप इच्छा होती ती, मग घेऊन गेली. आणि असलं हँड पर्स दाजी कोलकात्याला गेले होते, एक काळ्यामध्ये खूप छान, आता माझी हितच असेल सोनू कहा बेटा, माझी हितच असेल हँड पर्स आहे. कोलकात्याला गेलो होतो दाजी गेले होते, आणि ते गेले की आणते ना तसे काय बाहेर, मग तिथनं दोन पर्स माझ्यापाशी राजश्री होती त्यावेळी, दोन पर्स आणले, एक राजश्रीला आणि एक मला, राजश्रीला लाल आणि मला काळी. तर थांबा तुम्हाला दाखवते आणून मी, तर ही बघू शकता ही राजश्रीची, म्हणजे काही दिवस तिनं 2-4 महिने वापरले, पण ही दाजीने मला आणले काळं कलर आणि तिला लाल कलर. मग लाल कलरचं जे होतं तिच्या स्टोन होतं ही प्लेन आहे माझी, तर मला अशी आवडते, तर दाजीने मला ब्लॅक कलर आणि तिला लाल रेड कलर आणलं. मग ती ही म्हटली ताई मी ही घेते, तर तिला म्हटलं घे, मग का नाही ही घेतलं आणि तिला काय मनात आलं काय माहीत, म्हटली ताई ही नको मला, मला लाल दे. मग ती जाताना घेऊन ती लाल गेली, ती तिथंच पडल्या बघा तिच्या, म्हणजे आपल्या घरातच. तर अजून कपडे आणलेले शॉर्ट केपरी वगैरे मला गर्मीत घालायला दाजीनी, राजश्रीला पण जोड मला पण ती पण घालत होती. म्हणजे दाजी मला काय घेतात ना, ती राजश्रीला हमेशा आणायची दिल्ली म्हणा बाहेर कोलकात्याला, मुलांना कधी नाही आणायची, पण मला आणि राजश्रीला हमेशा. तर चला मी सांगते, समजून घ्या ही काय, हे जो व्हिडिओ ना म्हणजे ह्याला जपून ठेवणार, माझं म्हणणं आहे ह्याच्या बाबतीत, ह्याच्याबद्दल काय विषय का बोललेली राजश्री तू तुम्हाला सांगितलं नाही, लोक हसतील म्हणून. तर तुम्ही म्हटला राजश्री दवाखान्यात गेलीस तर ही घेऊन जा आणि तू घालून जा, ह्याच्यात काहीचे निकर वगैरे, पाण्याची बॉटल छोटीशी, हँकी आणि काही औषध गोळी असतात ती. तर राजश्री खूप आजारी पर्स, जेव्हा राजश्री आजारी होती गायू पण थोडी आजारी होती, मग दोघीला घेऊन सुरेश माझ्या पाठचा सुरेश तो घेऊन विट्याला गेला आणि ह्या पर्समध्ये तिनं पॅन्टा ठेवल्या, मला सगळं व्हिडिओ कॉलवर दाखवलेलं, खरं सांगते खोटं नाही, व्हिडिओ कॉलवरनं सगळं दाखवलं, याच्यात सगळं घातलं तिनं, पाण्याची बॉटल होती, गायीची निकर छोटी ना निक गायू, मग तिला हागीस वगैरे लावत नव्हती, घातलं आणि नेलं बरं का, आणि नेलं आणि म्हणजे हे कुणाच्या गळ्यात,
मी म्हटलं लय हसले त्यावेळी, लय हसलो, लय म्हणजे लय. मला म्हटली ताई मी पर्स ताईनी दिलं होतं का नाही ती घेऊन गेली. होय अगं काका तसं लटकवायचं तिला म्हटलं असं ती कधी घातलं नव्हतं ना तिनं. तर मी म्हटलं राजेश्री असं घालायचं पर्स तर व्हिडिओ करून माझा दुसरा आहे ना असा सेम आहे तर गोल्डन कलरचा. मी म्हटलं तिला असं मी घालून दाखवलं व्हिडिओ कॉलमध्ये राजेश्री त्याला असं घालायचं गाईला इकडं उचल या इकडं उचल. तर ती काय म्हटली हां ताईस खवळल म्हणून हां म्हटली. आणि काय केलं तिनं ह्याच्यात भरलं आणि सुरेशच्या गळ्यात घातलं असं असं घातलं खरं शपथ अशी घालून मला ताई खवळण म्हणून सुरेशच्या गळ्यात घातलं आणि गेली दवाखान्यात विट्याला. विट्याला गेली दोघं भाव गळ्यातच माझा भाव लहान आहे माझ्यापेक्षा तो सुरेश गळ्यात घालून गाडी चालत होतं बाईक आणि गाईला घेऊन बाहेर मागं बसली. मी म्हटलं काय घातलं नाही मला लाज वाटती ग. आणि परत पहिली म्हटली गायू मला होती. मी म्हटलं गायू काय सारखी तीच करत होती का म्हणजे काय गाय मोठी आहे का अशी करून असं पकडून बसायचं. ती म्हटली ताई तुला खरं सांगू का मला ना लाज वाटते म्हणून मी दादाच्या गळ्यात घातलं. मग म्हटलं सुरेश गळ्यात घालून गाडी चालवत होता हां. तर ही ह्याच्या ह्यावेळी मोठी घटना घडलेली घालून गेली आणि तिथनं ना पेट्रोल पंपवर डिझेल भरायला पेट्रोल भरायला आले ती लोक दोघं. जेव्हा माझ्या जवळची कोण नाही ती पण राजेश्रीच्या खूप जवळचे पेट्रोल पंपवर आलेली. राजेश्री खूप आजारी होती गायू पण आजारी होती त्यांना निरोप गेलेला तरी इतक्या जवळनं म्हणजे इतक्या जवळनं तोच रोड ना पेट्रोल पंपच्या जवळनं म्हणजे घासून गेल्यागतनी गेली. पण ताई माझ्यावर बोलली नाहीत ग खूप रडली तिच्या जवळचे माझ्याजवळचे कोण नाही खूप रडली. हजार वेळा त्यांची नावं सांगून रडली. ताई माझ्या इतक्या जवळनं गेले पण मला बोलले नाहीत माझ्या चेहऱ्याकडे बघितलं माझ्या मुलीच्या डोक्यावर पण हात फिरवला नाही अशी म्हटली खूप रडली. मी म्हटलं राहू दे हजार वेळा सांगत होती रडून रडून बार बार सांगायची ताई माझ्यामध्ये एवढं काय ग खराबी आली ही गेल्यापासून मला कोण बोलायचं पण सोडून दिलं ग ती मी कशी ग जगणार मी कशी ग राहणार म्हणून रडायची हमेशा. आणि ती सांगायची बार बार मग माझं कर्तव्य तर भनीचं. मी म्हणायची अगं तुला काय मतलब आहे नाही बोलली नाही बोलली राहू दे देवाची कर्माची फळं बघ मी केलं तर मला दोष मानल देव तू केलंस तर तू दुसऱ्यांनी तुझ्यावर केलं तर त्यांना पण देव बघतो टाईम लागल वेळ आहे बघतो पण म्हणून अशी मी तिला समजवायची. मग तिला परत मी हसवायला म्हणलं खरं खरं सांग तू पर्स कशी घालून गेलीस मी तुला फोन करते व्हिडिओ कॉल करते उचल. तर म्हटली नको नको अगं मी आता शाली गाईला दूध वगैरे देते. तर मी म्हटलं सांग तरी रडत होती ना तर मी म्हटलं सांग तरी. तर म्हटली ताई तुला खरं सांगू का दादाच्या गळ्यात टाकलेली आणि तसा चालवत होता मी माणसं पण लय बघत होती. तर मी म्हटलं युट्यूबवर हे व्हिडिओ छान बनल बघ तुझा कॉमेडीचा बनव की. तर ती काय म्हटली नाही ग आता जी नाही लोक बघून गेलेली माझ्या समोरनं माझ्या गेली ती माणसं तर हसतेली आणि परत काय लोक युट्यूबवर पण हसतेली की ही राजेश्री येड्यागत काय केलंस हे म्हणून. तर मी म्हटलं अगं हसतेली तरी तुला तरी हसू आलं ना मग त्यांना पण हसा येईल. तर मी म्हटली अगं माणसं थुकत असतेली कसली बहीण गळ्यात भावाच्या घातल्या बाई होऊन मागं बसली. तर म्हटली लय माणसं बघत होती आम्हाला. तर राजेश्री खूप हसलेली ह्या पर्सला माझ्या भावाच्या गळ्यात घालून गेलेली विट्याला फिरून आली खूप तिचं म्हणजे सजणं सवरणं पूर्ण का नाही दादू गेल्यापासून गेला होता पण खूप सजायची सवरायची खूप. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे ही पर्स तर राहणार पण जी गोष्ट होती ना ती लपवून ठेवलेली मी आणि राजेश्रीनं मला सांगितलेलं आईनं ऐकलेलं सगळ्यांनी घरच्यांनी ऐकलं होतं पण तुम्हाला माहीत नव्हतं फक्त मला आम्हाला माहीत होतं की ताई गळ्यात घातलेली ही पर्स भावाच्या तिनं नव्हतं घातलं पण बार बार दाखवत होती ताई बघ किती चांगली आहे ती ही आहे बघ मला कसलं पाठवलंय बघ व्हिडिओ कॉलवरनं असं सांगत होती. तर ताई खूप खूप धन्यवाद ह्या पर्सनं तरी माझी बहीण खुश झालेली त्यावेळी. तर खूप खूप धन्यवाद ताई लय वेळ दाखवलंय व्हिडिओ कॉलवरनं ठीक आहे मला ही पर्स म्हणजे तिला खूप होते पण एक गिफ्ट असतं ना प्रेमाचं गिफ्ट तिला लय आवडले ना लय आवडले ना. तर गायू बघल तरी उद्या तिला माहीत झालं की माझ्या आईनं ही गळ्यात घातलं होतं माझ्या मामाचं मला घेऊन गेली होती हे सगळं बघल तरी उद्या. तर ठीक आहे खूप काय म्हणजे हिला आता मी ठेवते बरं का ठेवते मी वापरते काय नाही माझ्या
मी काय माझी बहीण काय, मी मला गरज पडली ना तर मी वापरते, राजेश्री माहीत आहे आणि कुठल्या ताईने दिले मला नाही माहीत, ताई सॉरी मला नाव वगैरे माहीत नाही, पण साडी दिलेली ताई होते ना सुप्रिया ताई, सुप्रिया माझ्यापेक्षा लहान आहे 27 वर्षाच्या आहेत त्या, आणि त्या दिवशी बड्डे दिवशी त्यांना कॉन्टॅक्ट माझा झाला, तर ती साडी दाखवलेली साडी सुद्धा का नाही पेपर, राजश्री म्हटली एवढी सुंदर साडी पाठवली ताई मुंबईवरनं आली मला साडी, इतकी सुंदर साडी आहे पुण्यावरनं ताई मला का नाही सुप्रिया ताईने पाठवली, अगं तुझ्यागतच आहेत त्या माझ्यावर बोलते आहेत, तुला माहीत नाही लय चांगले आहेत ग सुप्रिया ताई, अशा म्हटल्या त्या दिवशी बघा मला सुप्रिया ताईंचा कॉन्टॅक्ट भेटला, मी त्यांच्यावर बोलले आत्ता ह्या दोन चार दिवसात, तर त्या खूप चांगल्या मी साडी राजश्री गेल्यानंतर राजश्री होती त्याला भेटाय गेलेली, तेव्हा म्हटली ताई तू साडी काढून बघी, पण त्यातला पेपर असतो ना पेपर सुद्धा हलवला नव्हता तिनं की माझी ताई आली मला शिवून देईल, मग तेव्हा गेली नंतर मी ती उघडून उघडून रडले, त्यातला पेपर काढून ठेवून आली, परत तशीच बघा ती सुप्रिया ताईंची साडी राजश्रीला खूप आवडलेली, लाल कलर तिला आवडायचा मग तसं ठेवून आलेली, तर कुठल्या ताईंनी गाऊन पाठवलेलं ती सगळं मला व्हिडिओ कॉलवर दाखवायची, तर मला सगळं माहीत होतं आज राजश्री असली ना ही मी करामत सांगितलं ना लई हसली असती, माझी पोल खुलली तिनं, तर राजश्री मी खरं म्हणते जिथं मी असेल ती माझी बहीण आज म्हणली म्हणून तिला ती म्हणल पण असं, तर झालं राजश्रीची खूप काय अशी मी घेऊन जाण्याची वस्तू अजून माझ्यापाशी पडलेली आहे तिच्या नावाने, खूप खूप इतके इतके आहेत मला दाखवण्याचं, तुम्ही म्हणा बघायचं असेल तर दाखवते असं काय नाही की दाखवणं ही आहे, तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, माझ्या व्हिडिओला समजून घ्या मला ह्याच्यात कोण बहीण आहे कोण ताई दादा काय मावशी कुणी दिलंय नाव माहीत नाही, ह्याच्या कुरियर पेपर काय होतं नाव काय आहे ते माहीत नाही, तर चला गायू पण बघून उद्या खुश होईल, आणि खूप खूप सर्वांना धन्यवाद, काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.